हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ती आज आपण बघणार आहोत। तर ब्लाऊजची उंची आहे आपली 13 इंच, गळा आहे फ्रंट साईडचा 5.5 इंच, बॅक साईड 8 इंच, बाही उंची आहे आपली 5 इंच आणि दंडघेर 6 इंच, चेस्ट आहे 28, त्याचा 1/4 घेणार आहोत आपण 7 इंच। तर याची आपण पहिले पेपर कटिंग बघणार आहोत। जसे आपण ब्लाऊजची कटिंग करायची असते त्यावेळेस आपण पहिले पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस, तर आपण हा पेपर घेतलेला आहे, पेपर आपण डबल केलेला आहे। आपण ब्लाऊजची पहिली उंची घेणार आहोत, उंची आहे आपली 13 इंच, तर आपण त्यामध्ये 1 इंच मिळवणार आहोत। 14 इंच आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे, 14 इंच आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत। एक्स्ट्रा जे आहे ते आपण एक्स्ट्रा पेपर जो आहे तो आपण कट करणार आहोत। इथे सरळ जे आहे इथे आपण कट करणार आहोत। चेस्ट घेणार आहोत आपण, चेस्टचा 1/4, चेस्ट आहे 28 इंच, त्याचा 1/4 घेणार आहोत आपण 7 इंच, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत, 8.5 इंच इथे आपण 8.5 इंचच घ्यायचे आहे। खालच्या साईडने पण आपण 8.5 इंच घेणार आहोत आणि सरळ रेषेमध्ये याची आपण कटिंग करून घेणार आहोत। एक्स्ट्रा जो पेपर आहे तो पहिला आपण कट करून घेऊ। इथे आपण गळा घेणार आहोत 2.25 इंच, शोल्डर घेणार आहोत आपण 5 इंच, मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच, 5.5 इंचावर आपण एक खूण करून इथे याचा बॉक्स बनवणार आहोत। गळ्याची उंची आहे आपली 5.5 इंच, याचा पण आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। मोंढ्याचा आकार द्यायचा आहे 1 इंचावर आणि पाठीमागच्या साईडचा 1.5 इंचावर, याला आपण राऊंड शेप देणार आहोत। मोंढ्याचा आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे, याला पण मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडने आपण 3.5 इंच घ्यायचे आहे, या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत। ही आपली क्रॉस पट्टी, ही आपली क्रॉस पट्टी। त्यानंतर याच्यावर आपण कटोरीचे माप घ्यायचे आहे 28 इंचासाठी 5 इंचावर। इथे आपण गळ्याच्या साईड मोंढ्याच्या साईडने 2.5 इंच, मोंढ्याच्या साईडने आपण 2.5 इंचावर एक खूण केलेली आहे। नंतर गळ्याच्या वरती आपण 1 इंच घेणार आहोत। नंतर हे तिन्ही पॉईंट जे आहे ते आपण जॉईंट करून घेणार आहोत। आता याची आपण जसं आपण आकार दिलेला आहे तसेच आपण याची कटिंग करून घेणार आहोत। मोंढ्याचा आकार आपण कट करणार आहोत। नंतर आपण फ्रंट साईडचा जो आकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत। फ्रंट साईड आणि बॅक साईड आपण एकसारखी कापून घेणार आहोत। नंतर बॅक साईडचा गळा जो आहे तो आपण जेवढा असेल तेवढा वाढून घेणार आहोत। फ्रंट साईड अँड बॅक साईड आपण वेगळी केलेली आहे। ही आपली क्रॉस पट्टी, ही आपला
कटोरी अपन कट के लिए। आता हा जो कटोरी है हा अपने दुसर पेपर वाढ़वायचा है। दुसर पेपर वन हा कटोरी वाढ़ुन घेना आहोत। हा पहले अपन याच्यावरती ठेवून पहले अपन जसा है तसाच पहले अपन काढून घेणार आहोत। हा पहला जसा है तसाच आपण काढून घेतलेला आहे। नंतर याचा आपण सेंटर घेणार आहोत। जसा हा 5 इंच घेतलेला आहे याचा सेंटर आपण 2.5 इंचावर घेणार आहोत। त्यानंतर आपण कटोरीचा आकार इथे 1/4 इंचावर एक द्यायचा आहे। छोटी कटोरी हे माप छोटं असल्यामुळे आपण 1/4 इंच घेतलेला आहे। हे मोठं असल्यानंतर आपण हे दोन्ही साईडला आपण 1.5-1.5 इंच घेणार आहोत। इथे आपण खाली 1.5 इंच घेणार आहोत। हे सरळ रेषेमध्ये आपण याला जॉईन करून घ्यायचं आहे। इथे पण दोन्ही साईडनी 1 इंच आपण वरच्या साईडनी घेणार आहोत आणि नंतर आपण याला हा 1 इंच जो इथून आपण 1/4 इंच घेतलेला आहे वरती आपण 1 इंच घेतलेला आहे तर हा 1 इंचाला आपण इथे जॉईन करणार आहोत। नंतर याला इथे जॉईन करायचं आहे। इथे शिलाईमध्ये थोडासा एक्स्ट्रा घेऊन याला आपण जॉईन करणार आहोत आणि हा पण थोडासा एक्स्ट्रा शिलाईमध्ये एक्स्ट्रा घेऊन याला आपण राऊंड शेप द्यायचा आहे। आता याची आपण बाहेरच्या साईडनी कटिंग करून घेणार आहोत। हा कटोरी आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण स्लीव्हची कटिंग करून घेऊ। आपण बाहीची कटिंग करण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे। पेपर आपला हा डबल केलेला आहे। डबल केल्यानंतर इथे आपण उंची घेणार आहोत। उंची आहे 5 इंच। तयार आपली उंची 5 इंच आहे तर आपण यामध्ये 1.5 इंच मिळवायचे आहे। जसा मोंढा घेतलेला आहे आपण 5 इंच त्यामध्ये आपण 2 इंच मिळवणार आहोत म्हणजे 7 इंच आपली बाहीची घडी आहे। इथे आपण सरळ रेष मारून एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत। इथे आपण 6.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। नंतर एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करणार आहोत। इथे 3 इंच 2.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे। 2.5 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर आपण याला बाहीचा शेप देणार आहोत। याला अशा पद्धतीने आपण हा बाहीचा शेप दिलेला आहे। 1/2 इंचाचा आपण तिरका कट देऊन ही बाहीची आपण कटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे। ही आपण 28 चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपण ही कटिंग केलेली आहे। हा आपला पाठीमागचा पाठीचा भाग आहे आणि त्यानंतर हा फ्रंट साईड आहे आपली। हे अशा पद्धतीने ही आपली स्लीव्ज। तर आपण 28 चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग बघितलेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक और शेअर सबस्क्राइब जरूर करा।